अळूच्या पानांपासून आपण अळूवडी बनवतोच, पण अळूवडीपेक्षाही वडी खूपच छान लागते. एकदा नक्की बनवून बघा, खूप छान खमंग कुसकुशीत अशी कमी तेलकट वडी बनवायला खूपच सोपी आहे. यासाठी आपल्याला कुठूनही बाहेरून सामान इतर विकत आणायची गरज नाही, घरातील सामानापासून कमी तेलकट आणि खुसखुशीत अशी ही वडी चवीला एकदम अप्रतिम लागणारी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर एकदा नक्की बनवून बघा, या पद्धतीने खूपच छान लागते ही वडी. दो आठवडाभर ही तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा खायची असेल तेव्हा पटकन फ्राय करून खाऊ शकता. तर ही वडी बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहेत अळूची पानं. तर इथे बघा, सहा मी अळूची पानं घेतलेली आहेत, धुवून घेतलेली आहेत. स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्याचा पाटचा देठ जो असतो ना जाडसर, तो आपल्याला काढून टाकायचा आहे. आणि याचे आपण बारीक बारीक पीसेस करून घेणार आहोत. तर त्यासाठी आधी काय करायचं, हे लांब लांब पानांना अजून पहिला चिरा द्यायच्या, म्हणजे आपल्याला बारीक कट करायला सोपं होतं. तर अशा आधी लांब लांब असे चीर देऊन घ्यायचे आहेत आपल्याला पानांना, आणि यानंतर एकत्र करून पानं कापायलाही सोपी होतात आणि पटापट काम होतं. जर एक असे मध्यभागी न कापता जर तुम्ही कापायला गेलात ना, तर मोठे मोठे तुकडे राहतात आणि जेव्हा आपण वडी आपण मिक्स करतो तेव्हाही थोडा प्रॉब्लेम होतो. म्हणून असं एकदम बारीक बारीक कापून घेतलं ना की अगदी सोपं काम होतं. तर ही बघा, वडीची पानं मी अगदी बारीक कापून घेते. आताही मी सहा घेतले, तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर त्याचं प्रमाणही तुम्हाला मग मी सांगते त्याचं डबल घ्यायचं आहे. तर इथे मी फक्त सहा पानांचं प्रमाण सांगितलेलं आहे आणि एकदम शक्य होईल तेवढं ना बारीक बारीक आपल्याला कापून घ्यायचं आहे. जेवढं कापून व्यवस्थित घ्याल ना तेवढीच वडी आपली मस्त अशी बारीक खुसखुशीत खमंग होते. तर त्यासाठी बघा, अशी एकदम बारीक अशी मी तुकडे करून घेते, एकदम बारीक बारीक कापून घेते. तर ही सर्व पानं आता आपण कापून घेतलेली आहेत एकदम बारीक. आता काय करायचं, ही पानं आधी आपण थोडं साईडला ठेवून देऊया आणि एक बाऊल घेऊया. त्यामध्ये घेतो आहे बेसन. तर मी इथे सहा पानांसाठी दीड कप बेसन घेतलेलं आहे. इथे हा एक कप आणि हा अर्धा कप, तर दीड कप बेसन घेतलेलं आहे. आणि सोबतच आता आपण यामध्ये घालणार आहोत पाणी. आधी आपल्याला यामध्ये कुठलंही साहित्य ॲड करायचं नाही आहे. पाणी घालून हे पीठ आपल्याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, या पीठामध्ये कुठल्या गुठळ्या वगैरे असतील त्याही निघून जातात आणि पीठ एकदम हलकं होतं. म्हणून जास्त पाणी नाही घालायचं. आधी थोडं थोडंसं पाणी घालून आपण हलकं आधी फेटून घ्यायचं आहे. कमीत कमी 4 ते 5 मिनटं आपल्याला हे पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. जेवढं फेटाल ना तेवढी तुमची वडी एकदम खुसखुशीत होते, म्हणून चांगलं फेटणं गरजेचं आहे. तरी कमीत कमी 5 मिनटं हे व्यवस्थित मी फेटून घेते आहे. असं केल्यामुळे बेसन एकदम हलकं होतं आणि जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा ते तेलकटही होत नाही जास्त, म्हणून चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, बेसन मस्त असं फेटून घेतल्यानंतर थोडं घट्टसर झालेलं आहे. फेटा व्यवस्थित घट्टसर थोडंसं होत जातं, त्यामुळे आधीच जास्तच पाणी घालू नका. थोडं थोडंसं पाणी घालून मग असं इथपर्यंत असं आपल्याला पीठ भिजवायचं आहे. आता यामध्ये आपण ॲड करूया अळूची पानं जी आपण बारीक कापून ठेवली होती. ती सर्व पानं घालायची आहेत आपल्याला. तर या पद्धतीने मी सर्व पानं घालून घेते. आणि आता सोबतच चवीसाठी आपण घालतो आहे कोथिंबीर. तर साधारण 1/4 कप एवढे कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरमुळे छान टेस्ट येणार आहे आपल्या वडीला. आणि हळद घातलेली आहे, सोबतच 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे. आता चवीनुसार घालूया मीठ. आणि अगदी बेसन यामध्ये वापरतो आहे तर ॲसिडिटीचा वगैरे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून 1/4 चमचा हिंग घातलं आहे. 1/2 चमचा जिरं पावडर घालायचा आहे. सोबतच 1/2 चमचा मी इथे धने पावडर घातलेला आहे. आणि इथे चिंचेचं पाणी घालायचं आहे. साधारण 3 चमचे मी इथे चिंचेचं पाणी घालते आहे, कारण अळूच्या पानांना थोडी खाज असते त्यामुळे त्यामध्ये चिंच घालायचे. चिंच नसेल तर मग तुम्ही लिंबूचा रस घातला तरी चालेल. सोबतच आता मी 3 हिरव्या मिरच्या 1/2 इंच आलं आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत. किंवा तुम्ही पेस्ट करूनही घालू शकता. असं ठेचून घातल्यामुळे फ्लेवर छान येतो आणि ताजंच घालायचं आहे त्यामुळे मस्त फ्लेवर येतो चिंच मिरची वगैरेचा. आणि सोबतच 2 चमचे मी इथे सफेद तीळ घालते. सफेद तिळामुळे वडीला छान टेस्टही येणार आहे आणि खुसखुशीत अशी आपली वडी तयार होणार आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला ना बेकिंग सोडा वगैरे घालायची काहीही गरज नाही आहे. आपण पीठ जे फेटून घेतलं होतं ना त्यामुळेच आपली वडी एकदम खुसखुशीत होणार आहे.
तर मस्त असं सर्व साहित्य एकजीव चांगलं करून घ्यायचं आहे बघा. हे जरी आता तुम्हाला असं पातळ वाटत असेल तरी आपल्याला असंच पातळ थोडंसं पाहिजे आहे मिश्रण हे, त्यामुळे ज्या असं म्हणू नका की आता मग हे कसं घट्ट होणार वगैरे, ते व्यवस्थित घट्ट होणार आहे त्याची काळजी करायची गरज नाही आहे. आता आपण हे दोन ग्लासेस मी घेतलेले आहेत त्यांना आतून तेल लावून घ्यायचं आहे. तर ब्रश किंवा हाताच्या साह्याने पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे ग्लासांना. जर तुम्हाला असं ग्लासामध्ये वापरायचे नसेल तर मग तुम्ही चाळणी असेल ना, चाळणीला तेल लावून त्याच्यावरही थापू शकता ही वडी. पण ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा, मस्त गोल अशा वड्या तयार होतात. या पद्धतीने जर तुम्ही वडी बनवून बघितलात ना तर अळूवडी खाणं विसरून जाईल एवढं चविष्ट ही वड्या लागतात. तर आता हे सर्व मी ग्लासानं तेल लावून घेतलेलं, मस्त हातून पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, थोडे सफेद तीळ घ्यायचे आहेत आणि ते पूर्ण ना साईडने ग्लासानं लावून घ्यायचे. म्हणजे काय होतं, हे वडीला लागतात बाजूने आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात. तर या पद्धतीने मी बाजूने पूर्ण ग्लासाला ना तीळ लावून घेते दोन्ही ग्लासांना. तर या पद्धतीने ना सर्व ग्लासाला आतून पूर्ण तीळ लावून घ्यायचे आहेत. तर हे दोन्ही ग्लास आपले तीळ लावून तयार झालेले आहेत. आता आपण जे मिश्रण बनवून ठेवलं होतं ते या ग्लासामध्ये घालायचं आहे. तर सहा पानांसाठी दोन ग्लास बस होतात बरोबर, त्या ग्लासांमध्ये राहतात. तर बघा हे असं व्यवस्थित थोडंसं पातळ असलं की आपल्याला मिश्रण ग्लासामध्ये घालण्यासाठी ही एकदम इझी होतं. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर ग्लास दोन्ही ग्लासेस पूर्ण वरपर्यंत आपल्याला भरायचे नाही आहे, थोडा गॅप ठेवायची आहे कारण हे मिश्रण फुलतं आणि वरती येऊ शकतं. तर दोन्ही ग्लास आपले रेडी आहेत. त्यानंतर मी कुकरमध्ये बघा थोडं पाणी तळायला ठेवलं आहे आणि त्यावरती आपण हे ग्लासेस ठेवणार आहोत आणि याला कमीत कमी तीन शिट्या काढून घेणार आहोत. आता तुम्हाला कुकरमध्ये वापरायचं नसेल तर मग तुम्ही कढईमध्येही वापरू शकता, पण कुकरमध्ये पटकन होतं, जास्त वेळ लागत नाही, तीन शिट्यामध्ये आपलं काम पटकन होऊन जातं. म्हणून मी हे आपण ग्लासेस बघा, मस्त आपलं हे मिश्रण आहे व्यवस्थित वापरलं गेलेलं आहे आणि फुलून थोडं वरतीही आलेलं आहे. साईडने थोडंशा अशा कडा सोडून घ्यायच्या म्हणजे इझिली ग्लासमधून निघून येतात. आणि याला आपण तेल लावल्यामुळे ही व्यवस्थित ग्लासमधून ही वडी निघून येते. तर आता उलटं करून आपण हे ग्लासेसमधले वडी काढून घेऊया. हलकंसं टॅप केलं ना की हे मिश्रण व्यवस्थित निघून येतं. बघा वडी आपल्या मस्त निघून आलेले, एकदम गोल गरगरीत खूप छान दिसत आहेत. बाजूने तीळ लावल्यामुळे लोखी खूप छान येतो आहे बघा. तर हे मस्त अशा तीन शिट्यामध्ये छान शिजलं गेलेलं आहे. तर याच्यात आपण पातळ थोडे पातळही नाही थोडे मीडियम जाडी नाही मीडियम असे आपण पीसेस कट करून घेणार आहोत. आणि हे ग्लासेस पूर्ण थंड झाल्यानंतरच ग्लासेसमधून हे मिश्रण काढा वडीचं. तर एकदम पातळ सुरी घ्यायची आहे, पातळ सुरीने पीसेस छान निघतात. तर हे बघा एकदम पातळही नाही जाडी नाही असे आपण पीसेस करून घेणार आहोत. एकदम साईडने बघा मस्त जाळीदार असं दिसत आहे, म्हणजे एकदम मस्त खुसखुशीत अशी आपली वडी तयार झालेली आहे. तर हे आपले वडे आपण कापून घेतलेले आहेत फ्राय करण्यासाठी. तर पॅनमध्ये वगैरे मी तेल तापत ठेवायचं आहे आणि मस्त असे खमंग खुसखुशीत अशी फ्राय होईपर्यंत तळून घ्यायची. आता हे तुम्ही फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता, 8 दिवस अजिबात खराब होणार नाही. जेव्हा खायचं असेल तेव्हा फ्राय करू शकता. तर तेल चांगलं तापलं गेलं पाहिजे. त्यानंतर एक एक पीस वडी आपण थोड्या थोड्या अंतरावरती ठेवून आपण मस्त अशी फ्राय करून घेणार आहोत. गॅसचं फ्लेम आपल्याला एकदम मीडियम टू लोवरती ठेवायचं आणि मस्त एकदम सोनेरी कलर गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. किती छान दिसते बघा, अळूवडीपेक्षाही खूप सुंदर लागणार आहे चवीला. आणि एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी आवडत असेल तर फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा. तर एका साईडने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्या. तर कलर बघा किती मस्त आला आहे, अशीच आपण व्यवस्थित एकदम फ्राय करून घेऊया ही वडी. आणि यामुळे तेलही कमी लागतं आणि खुसखुशीत अशी ही वडी तयार होते. बघा मस्त अशी एकदम खुसखुशीत अशी आपली वडी तयार झालेली आहे. तळून दो कलर पण किती सुंदर आला आहे. तर ही आता आपण एक काढून घेऊया.
तरी वडी मी आता काढून घेते आणि मस्त आपण असं प्लेटिंग करूया छान अशा खमंग खुसखुशीत आपली अळूच्या पानांची वडी तयार आहे। तर ह्या वड्या मस्त अशा जेवणाबरोबर किंवा स्नॅक्स म्हणूनही तुम्ही खाऊ शकता। पार्टी वगैरे असेल त्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबरही एकदम अप्रतिम लागतं आणि गरमागरम तुम्ही टिफिनमधूनही देऊ शकता, मुलंही आवडीने खातील, खरंच खूपच चविष्ट लागतं। तर एकदा नक्की बनवा आणि तुम्हाला याविषयी काय सजेशन द्यायचं असेल तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। मी आणि तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला सांगा, मी नक्की बनवून दाखवेन।